बाळा नांदगावकर यांची कन्या सृष्टी नांदगावकर यांनी केली महाड शहरातील पूरग्रस्त भागाची पाहणी. मनसे नेते बाळा नांदगावकर यांची कन्या सृष्टी नांदगावकर यांनी आज महाड शहरातील अनेक भागात जाऊन पुराच्या पाण्याने नुकसान झालेल्या नागरिकांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. यावेळी त्यांच्यासोबत दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष देवेंद्र गायकवाड, संपर्क अध्यक्ष दिलीप सांगले, प्रतीक रहाटे, प्रवीण शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते. एकलव्य फाउंडेशनच्या माध्यमातून पूरग्रस्त भागातील नागरिकांनी त्यांनी भांडी व जीवनावश्यक वस्तू, चटई यासारख्या अनेक वस्तूंचे वाटप करण्यात आले. इकडची परिस्थिती खूप बिकट आहे, खूप खराब आहे. इकडे आता आम्हाला सांगितलं की दोन दिवस हाय अलर्ट आहे आणि इथे परत पाऊस येण्याची शक्यता आहे. इथे ऑलरेडी खूप पाणी भरलेलं होतं. इथे 14 फूट ऑलमोस्ट पाणी भरलेलं. इथे सगळे बोट्स वगैरे त्या लोकांनी काढलेले होते, त्याच्यामधनं लोकांना बाहेर काढत होते. तर त्याच्यामुळे माझी फक्त एवढीच विनंती आहे की आम्ही इकडे अन्नधान्य पाठवलं आहे, किट्स पाठवले आहे. किट्समध्ये बायकांच्या कपड्यांपासून, मुलांच्या कपड्यांपासून, टॉवेल्सपासून, सॅनिटरी नॅपकिन्सपासून, जे रोजचे एसेन्शियल्स आहे म्हणजे टॉयलेट पेस्ट, टूथब्रशेस, सगळं आहे. आणि माझी एवढी विनंती आहे की इथे सगळं उद्ध्वस्त झालं आहे, इथे लोकांनी यावं आणि यांना मदत करावी. कारण आता इथे मदत पोचते आहे पण तरी ती पण कमी आहे जर बघायला गेलं तर. कारण की इथे काहीच आता शिल्लक नाही राहिलं, तुम्ही घरोघरी आम्ही जाऊन येतो. त्याच्यामुळे माझी सगळ्यांना एकच विनंती आहे की जसं राज काकांनी सांगितलं आहे की सगळ्यांनी इथे येऊन मदत करावी, तशी सगळे पार्टी वर्कर्सनी इथे येऊन मदत करावी आणि इथे लोकांना मदत पोचावी लवकरात लवकर. तेवढंच.